नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत पुणे विद्यापीठामध्ये। आज सूर्यग्रहण आहे आणि हा सूर्यग्रहण बघण्यासाठी नागरिकांना सूर्यग्रहण बघता यावं यासाठी पुणे विद्यापीठामध्ये 4 टेलिस्कोप लेन्सेस बसवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी नागरिकांना सुद्धा सर्व नागरिकांना ग्रहण बघता यावं यासाठी व्यवस्था केलेली आहे। या ग्रहणाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आयुका आणि पुणे विद्यापीठाच्या सायन्स विभागामार्फत देण्यात येत आहे आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रहण बघण्यासाठी उपस्थित आहेत। लांबून लांबून लोक पुणे विद्यापीठामध्ये आलेले आहेत आणि ग्रहण कशा पद्धतीने आहे हे बघत आहेत। लहान मुलं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हे ग्रहणासंदर्भातली माहिती आता आपण घेणार आहोत। आज आपण सायन्स पार्क किंवा आता त्याचं नाव आहे सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे आणि आयुका यांच्या दोन्हीच्या ऑर्गनायझेशनमधनं लोकांसाठी सगळ्यांना बघता यावं म्हणून हे आता सूर्यग्रहण आपण अरेंज केलेलं आहे। आता 4 टेलिस्कोप लावलेले आहेत, शिवाय सोलर व्ह्यूअर लावलेला आहे। सो मॅक्सिमम लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, त्याच्या मागचं विज्ञान जाणून घ्यावं म्हणून हा उपक्रम आपण राबवतोय। आता आपण खंडग्रास सूर्यग्रहण बघणार आहोत। सो कुठलाही सूर्यग्रहण होण्यासाठी ते अमावस्येला व्हावं लागतं जेणेकरून चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो। आता ह्या केसमध्ये चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकणार नाहीये, त्यामुळे आपण त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतो। आता जेव्हा सूर्यग्रहण होतं तेव्हा सूर्यामुळे चंद्राची सावली ही पृथ्वीच्या एका विशिष्ट पृष्ठभागावरती कुठेतरी पडते। सो ज्या भागावरती प्रखर सावली पडते तिथे ग्रहणाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे सूर्याचं ऑब्स्ट्रक्शन जास्त असतं। जिथे कमी सावली पडते ज्याला आपण पेनामरा म्हणतो तिथे ऑब्स्ट्रक्शन कमी असतं। सो आज आपण पुण्यामधनं जेव्हा बघणार आहोत तेव्हा 4:51 सूर्याचा फर्स्ट कॉन्टॅक्ट होईल चंद्राबरोबर आणि 5:43 मॅक्सिमम इक्लिप्स असेल आणि 6:05 सूर्य मावळेल। इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सूर्य मावळत असताना एका कोरीसारखा दिसत असणार आहे कारण काय ग्रहण चालू असणार आहे तेव्हा। सो हे पूर्ण ग्रहण आता आपण पुण्यातनं जसं बघतोय तसं भारतभरातून बघू शकणार आहोत। आता 4:21 हॅनलेमध्ये आमचे काही मित्र स्ट्रीम करत आहेत, तिथे ग्रहणाचा फर्स्ट कॉन्टॅक्ट झाला आणि साधारणपणे 5 त्यांच्या इथे मॅक्सिमम इक्लिप्स तुम्हाला बघता येणार। सो आपल्या इथे मॅक्सिमम इक्लिप्स 5:43 होईल, 5:43 आणि 4:51 ते सुरू होणार आहे आणि 6:05 सनसेटच आहे। कडनं सूर्यग्रहण सुटणार आहे 6:31 पण सेंट्रल पार्ट मिळेल, नाही नाही सेंट्रल पार्ट आपल्याला मिळेल, मॅक्सिमम इक्लिप्सचा पार्ट आपल्याला 5:43 बघता येईल। साधारण काउंट तास तरी बघता येईल। त्या दिवशी मुद्दामून लोकांना का सांगतो कारण काय मुद्दामून लोकांचं सूर्याकडे बघितलं जातं, एरवी लोकांचं सूर्याकडे एवढं लक्ष जात नाही। आता सूर्याकडे बघताना सेफ्टी सोलार गॉगल्स जे आहे त्याच्याला आपण सोलार इक्लिप्स व्ह्यूवर गॉगल्स म्हणतो, ते वापरणं हे उत्तम। तुम्ही ते वापरून कितीही वेळ सूर्याकडे बघू शकता, तुमच्या डोळ्याला काहीही इजा होत नाही। त्याच्यानंतर तिथे समोर एक सोलार व्ह्यूवर लावलेला आहे ज्याच्यामध्ये दुर्बीण लावली आहे, दुर्बिणीचं प्रोजेक्शन ते एका कागदावरती आपण घेतो आणि ते खूप अंतरावरती घेत असल्यामुळे सूर्याची इमेज पण मोठी दिसते। सूर्यावरचे जे काही फीचर्स असतील जसं की सौर डाग असतात, तिथे सूर्याच्या सरफेसवरचे कोल्डर रिजन्स असतात किंवा सूर्याचा इक्लिप्स सुरू झाल्यानंतर तो ऑब्स्ट्रक्टेड पार्ट असतो तर तो आपल्याला खूप छान ऑब्झर्व करता येतो आणि तो एका ग्रुपला ऑब्झर्व करता येतो। दुर्बिणीतनं काय होतं की एका वेळी एकाच माणसाला बघता येतं। सो आपण इथे दुर्बिणी सुद्धा ठेवलेल्या आहेत की दुर्बिणींना आपण सोलार फिल्टर्स लावलेले मी तुषार पुरोहित आयुकामध्ये काम करतो। हे सोलार व्ह्यूअर आहे म्हणजे सूर्य पाहण्याचं एक सिंपल प्रोजेक्शन। इथे पुढे टेलिस्कोप आहे, या टेलिस्कोप मधनं आतनं इथे वरती प्रोजेक्शन केलंय आणि याच्यावरती बटर पेपर किंवा आपला ट्रेसिंग पेपर लावलाय। सो ट्रेसिंग पेपर वरती आपल्याला इमेज सूर्याची घेता येईल प्रतिमा आणि सेफली आपल्याला एकाच वेळेला भरपूर लोकांना दाखवता येतो। आता काय परिस्थिती, अजून ग्रहण सुरू झालं? ग्रहण चालू नाही झालेलं, अजून त्याचा कट नाही गेलेला। ओके, म्हणजे अजून स्पर्श व्हायचा आहे, स्पर्श व्हायचा। ठिकाणी दुर्बीण ची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व नागरिकांना दुर्बिणीत दाखवण्यासाठी आपण बघतो इथं एक भली मोठी रांग जी आहे ग्रहण बघण्यासाठीची।
आहेत, अनेकांकडे गॉगल्स आहेत आणि गॉगलच्या साहाय्याने सुद्धा या ठिकाणी ग्रहण बघता येणार आहे। ग्रहण स्पर्श झालेला आहे आणि हा स्पर्श होताना आता आपण बघणार आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रहणाला सुरुवात झालेली आहे आणि उजवीकडचा भाग जो आहे हा उजवीकडचा भाग थोड़ा थोड़ा कवर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि चंद्राची जी सावली आहे ही हळूहळू पुढे येताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी फोटोग्राफर्स जे आहेत ते मीडियाचे जे फोटोग्राफर्स आहेत ते सुद्धा ग्रहणाचा फोटो घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स या ठिकाणी वापरताना दिसतोय। आणखीन थोडा आपल्याला हा ग्रहणचा भाग जो आहे बघायला मिळतोय, बऱ्यापैकी सूर्याला कव्हर केलेला आहे, चंद्राची सावली बऱ्यापैकी पुढे आलेली आहे। हा आहे इंडियन जुगाड, आपण बघू शकता फोटो कॅमेऱ्यामध्ये जो आपला एक्स-रे फिल्म आहे या एक्स-रे फिल्मच्या सहाय्याने फोटो काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। इंडियन जुगाड हा जो फोटो आलेला आहे कशा पद्धतीने आलाय आपण बघूयात। इंडियन जुगाड सक्सेस जुगाड। इक्लिप्स मॅक्सिमम स्टेटच्या जवळ आलाय, 5:43 मॅक्सिमम ऑब्स्ट्रक्शन होणार आहे पुण्यासाठी, ते 23% असणार आहे, म्हणजे पूर्ण सन जर 100% मानला तर 23% सन झाकला जाणार आहे। आता जो ट्रॅव्हलिंग जो करतोय तो कसा हे करतोय, चंद्र हा वेस्ट टू ईस्ट प्रवास करतोय, त्यामुळे जर सरळ उभं राहून सूर्याकडे पाहिलं पश्चिमेला तर चंद्र खालना वरती प्रवास करताना दिसेल आणि आता तो जास्तीत जास्त ऑब्स्ट्रक्शनच्या दिशेला गेलेला आहे, इथनं आता हळूहळू तो सूर्यापासून बाहेर जायचा प्रयत्न चालू आहे। आता चंद्र जो आहे जसा आता आपण यांनी सांगितलं आपल्याला चंद्र मॅक्सिमम टच झालेला आहे आणि हा खालनं वरती येतोय आणि आता हा वरनच अशा पद्धतीने वरती सरकणार आहे, त्यामुळं हा मॅक्सिमम टचच्या जवळ आलेला आहे आपल्याला चंद्रकोर हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। फोटो कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आणखीन एक कव्हरेज आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीने हा चंद्र सूर्याला चंद्राची सावली सूर्यावर जी आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित फोटो कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे। पुणे विद्यापीठ, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या स्पोर्ट्स ग्राउंडवर या ठिकाणी 4 टेलिस्कोप लावलेले आहेत आणि या टेलिस्कोपच्या माध्यमातून नागरिकांना ग्रहण बघण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे ग्रहणाची माहिती देण्यासाठी आयुका आणि पुणे विद्यापीठ जे शास्त्रज्ञ आहेत खगोलशास्त्र विभागाचे ते या ठिकाणी माहिती देण्यासाठी आपल्याला नागरिकांना माहिती देण्यासाठी या ठिकाणी आहेत। सध्या नवीन ह्याच्यामध्ये अनेक चष्मे किंवा गॉगल या ठिकाणी दाखवतात, मात्र आणखीन एक आपण इंडियन जुगाड ज्याला आपण म्हणता येईल तो या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने ही चालणी आहे जी आपण घरी वापरतो, प्रत्येकाच्या घरामध्ये ही चालणी असते आणि एक्झॅक्टली कुठं ग्रहण कशा पद्धतीने दिसतंय प्रत्येक होलमध्ये आपल्याला तो कट दिसतोय, ग्रहण दिसतंय कशा पद्धतीने आहे हा एक इंडियन सायंटिस्टनी लावलेला शोध आहे, इंडियन जुगाड इंडियन सायंटिस्ट काही म्हणा आणि अशा पद्धतीने पूर्वीपासून सुद्धा हे ग्रहण बघितलं जायचं, आजकाल नवीन पद्धतीने हा चष्म्यामधनं
ग्रहण बघण्याची सोय केलेली आहे। मात्र हा इंडियन जुगाड़ जो आहे, हा इंडियन जुगाड़ या ठिकाणी आहे। या चालणीच्या माध्यमातून ग्रहण बघण्याची व्यवस्था ते सुद्धा या ठिकाणी करतायत। तिने झारा सुद्धा या ठिकाणी आहे आणि झाराच्या साहाय्याने ठिकाणी प्रकार सुरू आहेत की चष्म्याच्या साइजने वापर करून मोबाईल मध्ये त्याचे फोटो घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। सगळेजण भाग पाहत होता 23% या ठिकाणी तुम्हाला सूर्यग्रहण आपल्याला दिसेल। ज्यांच्या ज्यांच्याकडे चष्मे आहेत त्यांनी सगळ्यांनी आता जर सूर्याकडे पाहिलं तर तुम्हाला 23% सूर्य घातल्याचं दिसू शकतो। हीच वेळ आहे ज्यावेळी पूर्ण सूर्य आपल्या पुण्यातून जो घातलेला दिसणार आहे तो यावेळी दिसणार आहे। ज्यांच्याकडे चष्मे आहेत त्यांच्याकडे त्यांच्यासाठी सोय केली त्यांनी तिथल्या आयसोलरी मधून बघावं। तेवीस टक्के टच जो आहे, स्पर्श जो आहे हा झालेला आहे आणि पुण्यातनं हा शेवटची फ्रेम आहे। यानंतर सूर्यग्रहण सुटण्यास सुरुवात होणार आहे, म्हणजे चंद्र जो आहे हा सूर्याच्या रेषेतनं, सरळ रेषेतनं बाहेर पडणार आहे। सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो चंद्र आलेला होता त्याची ही क्लिप आता चंद्र या ठिकाणावरनं बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळं ही जी फ्रेम आहे पुण्यातनं दिसणारी फायनल फ्रेम या ठिकाणी आहे। कॅमेराच्या साह्याने हे ग्रहण टिपण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि आपण बघतोय कॅमेऱ्यामध्ये अगदी स्पष्ट असा हे आपल्याला ग्रहण बघायला मिळतंय या ठिकाणी। फायनल स्टेज 23% जे ग्रहण आहे हे या ठिकाणी आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। फायनल स्टेजवर डायरेक्ट आता आपण जो सूर्यग्रहण आहे बघतोय आणि आता हा सूर्य मावळतीला जायला लागलेला आहे आणि हळूहळू हा ऑरेंज फ्रेम जे आहे, ऑरेंज रंग सूर्याला आलेला आहे आणि थोड्याच काहीच मिनिटात सूर्य हा अस्ताला जाणार आहे। त्यामुळे पुढचं ग्रहण जे आहे हे पुण्यात दिसणार नाहीये। हा शेवटचा टप्पा जो आहे हा आपण बघू शकतोय। ग्रहण आपल्याला दरवर्षी पाहता येतं, फक्त त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो। पुण्यात बसूनच तुम्हाला पुन्हा ग्रहण पाहायचं असेल तर 2027 मध्ये पुढचं ग्रहण बघता येईल। पुढच्या वर्षी सुद्धा ग्रहण होणार आहे, फक्त ते जिथे कुठे त्या ग्रहणाची सेंटर लाईन असेल तिथे जाऊन तुम्हाला ते पाहू लागेल। आय थिंक 2030 मध्ये पुढचं टोटल सोलार इक्लिप्स आपल्याला पुण्यातनं मोस्टली बघता येईल। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या bathme.in या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं bathme.in या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।